जुळवलेल्या लग्नाला भारतात नेहमीच योग्य मानलं जातं याला काही अपवाद आहेत पण जास्तीत जास्त लग्ने अशीच होतात जेव्हाही लव की अरेंज असा वाद होतो तेव्हा जुळवलेलं लग्न जिंकतं असं निरीक्षण आहे पण आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जरा सांगणार आहोत जर तुमचं अरेंज मॅरेज होणार असेल किंवा नुकतंच झालं असेल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी लगेच आपल्या पार्टनर कडून खालील पाच गोष्टींची अपेक्षा करू नये अपेक्षांच्या बाबतीत घाई करून, चा करून अजिबात चालत नाही याने तुमचं नातं धोक्यात येण्याची शक्यता आहे लग्न होऊन नुकतेच काही दिवस झाले असतील आणि तुम्हाला वाटत असेल की तिने तिच्या आई वडिलांना किंवा भाऊ बहिणीच्या तुलनेत तुमच्याकडे जास्त लक्ष द्यावं तर ही जरा घाई होईल ज्या घरात ती इतकी वर्ष राहिली ते घर सोडून ती तुमच्या अनोळखी लोकांच्या घरात आली आहे तिच्या तुमच्याप्रती प्रेम वाढायला जरा वेळ लागेल तिला जरा वेळ द्या कारण तिच्यासाठी सगळंच नवीन असतं बहुतेक मुलांची अपेक्षा असते की त्यांच्या पत्नीने लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी त्यांची सेवा करावी जर मुलगी हाऊस असेल तर अपेक्षा अधिकच होते पण त्यांची सेवा करणे आणि त्यांना मनापासून प्रेम देणे यात फरक आहे जे प्रेम मुलगी आपल्या आईवडिलांना देते तेच प्रेम लग्न झाल्यावर सून तिच्या सासू सासऱ्यांना देऊ दिलं जाऊ शकत नाही सासू सासरे आणि सून यांच्यातील नातं वेळेनुसार आणखी मजबूत होत जातं पण हे नातं एकतर्फी प्रयत्नातून होत असेल तर कधीही शक्य होत नाही ज्या व्यक्तींसोबत तुम्ही लग्न केले त्या व्यक्तीला तुम्ही काही दिवसांपूर्वीच भेटले आहात तिच्यासोबत लग्न केल्यावर दुसऱ्या दिवशीच तिच्याशी तुमचं सगळं पटायला लागेल असं होत नसतं तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी चांगल्या वाईट गोष्टी जाणून घ्यायला वेळ लागेल या दरम्यान तुमच्यात छोटी छोटी भांडणंही होतीलच पण ही भांडणं सोडवत तुम्हाला नातं पुढे न्यावं लागेल साखरपुडा आणि लग्न यामधील वेळ हा दोघांसाठीही महत्त्वाचा असतो तुम्हाला एकमेकांना थोडंफार जाणून घेण्यासाठी हा वेळ महत्त्वाचा असतो पण काही लोक फारच उताळे झालेले बघायला मिळतात त्यांना असं वाटतं की त्यांच्या होणाऱ्या बायकोने सतत त्यांच्याशी गुलुगुलू बोलावं पण हे शक्य आणि योग्यही नाही एकमेकांना समजून घेण्यासाठी एक अंतर ठेवणंही महत्त्वाचं असतं तुमच्या पार्टनरचं तुमच्या मित्रांसोबत वागणं कसं आहे हेही अनेकदा अनेकांसाठी महत्त्वाचं असतं प्रत्येकालाच असं वाटत असतं की तुमच्या पार्टनरने तुमच्या मित्रांसोबत आनंदाने भेटावं पण तुमच्या पार्टनरना त्यांना भेटणं पसंत नसेल किंवा ती तुमच्याबद्दल एखादी गोष्ट त्यांना सांगत असेल तर त्यावर चिडण्यापेक्षा शांतपणे विचार करा